नमस्कार, आजच्या मेनूमध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर सर्वात पहिल्यांदा अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर याच मुहूर्ताच्या निमित्ताने सर्वांना एकदा संपूर्ण तर याच्यामध्ये सर्व रेसिपीज आहेत, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे जेवढ्या ताकदीने रेसिपीज सर्व दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाय. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर इथे मी जवळपास अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. जवळपास मी 10 लोकांसाठी बनवतीये, त्याच्यामुळे मी अर्धा किलो डाळ घेतली आहे. तर ही डाळ घरीच बनवलेली आहे, म्हणजे घरच्या हरभऱ्यांची बनवलेली आहे. तर आपण ही जी हरभऱ्याची डाळ आहे ही अशा पद्धतीने व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. तर इथे मी अर्धा किलो जरी डाळ घेतली असेल तर तो जो पेला आहे त्याचे दोन माप बरोबर अर्धा किलो मध्ये बसलेत. तर एका पेल्याला 2.5 वाटी अशा पद्धतीने मी गरम पाणी टाकले. हरभऱ्याची डाळ लवकर शिजते त्याच्यामुळे म्हणून मी गरम पाण्याचा इथे वापर केला. तुम्ही बघू शकता पाण्यातून वाफा निघतात. तर मी जवळपास 5 पेले या कुकरमध्ये पाणी टाकले अशा पद्धतीने. कधीही लक्षात ठेवा, हरभऱ्याची डाळ ही शिजायला थोडीशी कठीण असते, त्याच्यामुळे कधीही हरभऱ्याची डाळ शिजत घालताना किंवा भिजत घालताना शक्यतो गरम पाण्याचाच तुम्ही वापर करा, म्हणजे ती लवकर फुलते चांगली आणि मऊ होते हरभऱ्याची डाळ. तर इथे मी डाळीमध्ये अगदी किंचित असं मीठ आणि 1 ते 2 चमचे मी हळद टाकली आहे, जेणेकरून आपल्या पुरणाला व्यवस्थित असा पिवळा रंग येईल. आता आपण हे मिक्स करूयात आणि कुकरचं झाकण लावून आता आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तोपर्यंत इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही बघू शकता वाटीच्या अंदाजाने मी घेतलंय 3 वाटी गव्हाचं पीठ. हे आपल्याला पीठ व्यवस्थित चालून घ्यायचंय अशा पद्धतीने तुम्ही बघू शकत असाल. तर मी जसं की तुम्हाला सांगितलं 10 लोकांसाठी करतीये मी स्वयंपाक. तर इथे मी 3 वाटे घेतलेले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार प्रमाण हे कमी जास्त करू शकता. इथे मी 3 वाट्या पीठ चालून घेतलंय. त्याचबरोबर आता मी 3 वाट्यांच्या अर्धी वाटी मैदा घेतीये, म्हणजे 1.5 वाटी मी इथे मैदा घेतीये. अजून 1/2 वाटी अशा पद्धतीने मी 1.5 वाटी मैदा घेतलाय, तोही व्यवस्थित चालून घ्यायचाय. आणि आता ही दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. आता इथे आपली ही पीठ मिक्स झालेत. तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यानंतर मी याच्यावरती थोडस तेल सोडणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला तेल आवडत असेल पिठामध्ये सोडायला तरी चालेल, तुम्ही नंतर लावलं तरी चालेल. पण मी शक्यतो पुरणपोळीचा ज्यावेळेस पुरणपोळीसाठी पीठ मळते तर त्यावेळेस मी तेल आवर्जून टाकते. तर आता आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आपण जसं रेग्युलर कणिक मळतो आपल्या चपात्यांसाठी त्यापेक्षा थोडीशी सैलसर अशी पुरणपोळ्यांची जी कणिक असते ती असते. याचं कारण असं की पुरण आपण त्याच्यामध्ये स्टफिंग पुरणाचं असतं त्याच्यामध्ये, आणि मग चपातीसारखं जर आपण पीठ मळलं तर ती पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. तर तुम्ही तर बघू शकता असं आपण रेग्युलर चपातीला मळतो, आत्ता सध्या ते पीठ तसं आहे. तर आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचंय अशा पद्धतीने मी हाताने पूर्णपणे ह्याला दाब देऊन व्यवस्थित मळून घेते. भरपूर पाणी शोषून घेते ही कणिक, अगदी ताणली तर ताणली गेली पाहिजे अशी आपल्याला ही कणिक करायची. तुम्ही बघू शकता मी सारखं पाण्याचा वापर करते. याचं कारणच असं आहे की चपाती अगदी हे अगदी मऊसूत असं पीठ झालं पाहिजे आपलं अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर वरवंटा पाट्याचा जर वरवंटा असेल तर त्या वरवंट्यानी जरी चेचली ह्या कणकेला तरी सुद्धा चांगलं होतं हे. पण माझ्याकडे आत्ता वरवंटा नाहीये त्याच्यामुळे मी हातानेच तिला व्यवस्थित मळून घेते.
अगदी सैलसर करायची आणि जवळपास आपलं पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटं अशाच पद्धतीने हाताने तिला मळून घ्यायची. तुम्ही पाट्यावर चेचली तरीही चालते, पाट्यावर तुम्ही बघू शकता अशी मी आपटून घेतेय, पाट्यावरही तुम्ही तिला चेचू शकता. अगदी सैलसर करायची आपल्याला, जेणेकरून आपलं पुरण हे कितीही चपाती लाटली गेली तरीही पुरण आपल्या पोळीतून बाहेर येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तेल पाणी मिक्स करूनही लावू शकता. खूप लोक तेल आणि पाणी मिक्स करतात, पण मी शक्यतो पाण्याचाच वापर करते. खूप मऊ अशी होते आणि सर्वात नंतर मग मी तेल लावते. अशा पद्धतीने तिला मळून घ्यायचंय. मी सारखं सारखं पाण्याचा हात लावते, तुम्ही बघू शकत असाल इथे. आपटून चेचून ह्या चपातीच्या जे कणिके हिला मऊसूत आणि सैलसर करायचे. तुम्ही आता बघू शकता भरपूर सैल झाली आता ही आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये माझ्याही. तर पाणी लावून घेते मी आणि व्यवस्थित तिचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता बिलकुल हाताला चिकटत नाही आता ही कणिक. बघा तुम्ही किती स्ट्रेच होतीये ही. तुम्हाला ते एक उंडा सुद्धा करून दाखवते मी. बघा खूप स्ट्रेच होतीये ही कणिक. अशा पद्धतीने खूप मऊसर आणि सैलसर अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यावी लागते. आणि ही मुरल्यानंतर जवळपासून आपण 15 ते 20 मिनिटं हिला मुरत ठेवणार आहोत, असं भिजत ठेवणार आहोत, तर ती अजूनच खूप सुंदर होते आणि मऊसूत अशी ही कणिक होते. तर आता तेल लावून मी या कणकेच्या गोळ्याला भिजत ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपली जी कणिक आहे ती सुद्धा मळून झाली आहे. आता हा आपला कणकेचा गोळा आहे, तुम्ही बघू शकता मळून तयार आहे. तर त्याच्यावरती झाकण लावून मी 20 ते 25 मिनिटं ठेवून देणार आहे. अगदी हा जो स्वयंपाक आहे हा अगदी झटपट होतो, इतकाही वेळ होत नाही. कणिक मळून झाली आहे, एका बाजूला आपली डाळ शिजते, तोपर्यंत दुसऱ्या कुकरमध्ये मी पाणी टाकून तांदूळ स्वच्छ धुवून घेते. तर आपण भात लावणार आहोत इथे, तर मी 2 वाट्यांचा भात लावते. तर इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत 2 वाट्यांसाठी. जवळपास मी परत तसंच 1 वाटीसाठी 2.5 वाटी असं 5 वाट्या पाणी टाकून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि कुकर आपल्याला झाकण लावून गॅसवर ठेवून द्यायचंय. तर आता आपले दोन्ही कुकर होत आहेत, तोपर्यंत आपण पुरणासाठी जे पुरणा टाकायला गूळ लागतो तो घेतोय. तर डाळीच्या समप्रमाणामध्ये तुम्ही गूळ घ्यायचा. जर तुम्ही 1 वाटी डाळ घेतली असेल तर तुम्हाला 1 वाटीच गूळ घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपल्या पुरणपोळीची जी चव आहे किंवा जो गोडी आहे ती बॅलन्स राहते. जास्त कमी होत नाही आणि जास्त गोडही होत नाही, अगदी बॅलन्स राहते. तर इथे जवळपास मी 1/2 किलो डाळ घेतली आहे, तर मी 1/2 किलोच गूळ इथे वापरणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खिसणीने खिसूही शकता किंवा ह्या गुळाला चेचूही शकता किंवा तुम्ही त्याच्या हे करून खलबत्त्यात कुटून वगैरे असं बारीक बारीक करून सुद्धा तुम्ही हा गूळ घालू शकता. शक्यतो गूळ असा बनवायचा आहे आपल्याला की अगदी बारीक ही नाही पण तो विरघळायला पाहिजे, लवकर आपल्या पुरणामध्ये विरघळायला पाहिजे असा. तर मी इथे 1/2 किलो गूळ बारीक करून घेतलाय. तर लगेच मी इथे भज्यांचं पीठ बनवायला घेते. तर मी इथे 4 ते 5 कांदे घेतलेत आणि त्या कांद्याची टरफल काढून आता आपण ते कांदे सुद्धा चिरून घेणार आहोत. अशा पद्धतीने उभे स्लाइस काढून घ्यायचे. तर आता मी इथे खेकडा भजी नाही करत आहे. तुम्हाला खेकडा भजी करायची असतील तर तुम्ही, मी खेकड्या भज्यांची सुद्धा रेसिपी टाकली आहे तर तुम्ही ती नक्की चेक करा. अशा पद्धतीने मी कांदेही चिरून घेते. हे कांद्याचं जे जॉईंट असतो किंवा खालचा जे जिथं मुळ्या लागतात ते असतात, ते काढल्यानंतर कांद्याचे जे काप आहेत ते सगळे सेपरेट सेपरेट होतात, त्याच्यामुळे मी ते काढून घेते. अशा पद्धतीने आपण सर्व कांदे जे आहेत ते उभे चिरून घेणार आहोत. तर मी ते गोल भजी करणार आहे त्याच्यासाठी. अशा रीतीने सर्व कांदे आपण चिरून घेणार आहोत. झटपट होतात पुरणपोळी, असं नाही की खूप वेळ लागतो, फक्त प्रॉपर मॅनेजमेंटनी केलं तर होऊन जातात. तिथे आपले सर्व कांदे जे आहेत
ते झालेत। तर इथे मी एक आमटीसाठी कांदा भाजायला ठेवलाय, भाजलेला कांदा वापरल्याने एक अप्रतिम चव येते। ज्यांच्या ज्यांच्याकडे चूल असेल ते चुलीमध्ये टाकतात कांदा, पण आपल्याकडे सिटीमध्ये चूल नसते तर मी गॅसवरच भाजून घेते। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय त्या कांद्यांच्या मध्ये, तुम्ही ते बघू शकता। सर्वात पहिलं मी कांद्यांमध्ये मीठच टाकते जेणेकरून कांद्याला अंगचं पाणी सुटतं आणि चवीला खूप छान होतात आपले भजी। आता मी याच्यामध्ये ओवा टाकलाय थोडासा, हातावर थोडासा घोळून जिरे टाकलेत, त्याच्याबरोबर मी हळद, लाल मिर्च पावडर 1-4 चमचे तुम्ही चवीनुसार टाकू शकता, तुम्ही ह्याच्याऐवजी मिरची सुद्धा टाकू शकता। हिंग टाकलाय मी, त्याचबरोबर गरम मसाला, आपल्याला जिन्नस तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। खायचा सोडा टाकलाय मी थोडासा ह्याच्यामध्ये आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचंय। सर्व कांद्याला हे मिश्रणाचे कोटिंग झालं पाहिजे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित प्रत्येक कांद्याच्या पाकळीला हे कोटिंग व्यवस्थित झाले। तर आता मी इथे कढीपत्ता थोडासा बारीक बारीक करून टाकते, जास्तही नाही, फक्त हाताने थोडेसे एका कढीपत्त्याचे 2 तुकडे केले तरी चालतात, ऑप्शनल आहे अगदी, पण मला भजनमध्ये कढीपत्ता आवडतो म्हणून मी ते टाकतीये। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत, तर इथे मी हिरा बेसन वापरतीये, तुम्ही कोणतंही बेसन वापरू शकता असं काही नाही, पण शक्यतो मी हिरा बेसन वापरते। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर इथे आपली जी डाळ आहे बघू शकता, ती व्यवस्थित शिजली आहे अशा पद्धतीने। तर आता आपण ह्या डाळीला काढून घेणार आहोत, अगदी गिर झालीये ही डाळ बघू शकता। अशा पद्धतीने चमच्याने ढवळून 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 घातले, जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण हे पाणी फेकून नाही द्यायचंय, आपण ह्याची चामटी बनवणार आहोत ह्या डाळीची, त्याला येळवणी म्हणतात, तर त्याचीच आपण कटाची आमटी बनवणार आहोत। खूप सुंदर लागते ही आमटी, त्याच्यामध्ये पाणी टाकलंय मी अशा पद्धतीने आणि आपण हे सगळं पाणी आहे हे खाली पडेपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही आता ह्यातील पाणी संपूर्ण खाली पातेल्यामध्ये जमा झालंय। तर आता आपण ही डाळ एका दुसऱ्या पातेल्यामध्ये घेणार आहोत। पूर्ण कोरडी होऊ द्यायचे, पाण्याचा अंश जेवढा कमी राहील तेवढं चांगलं असतं, म्हणजे पुरण शिजायला वेळ लागत नाही आपला। तुम्ही इथे बघू शकता तुम्ही पाणी खाली जमा झालंय। तर आता आपण हे जे आहे हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत पद्धतीने। बघू शकता किती घट्ट असं पाणी येऊनी आपलं तयार आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करून आपण ह्याची आमटी बनवणार आहोत। तर त्याच्या आधी आपली डाळ गरम आहे, तर त्याच्यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून त्या गरम डाळीतच आपला जो गूळ आहे तो व्यवस्थित मेल्ट होईल। तर थोडा थोडा आपण गूळ घालून त्या डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। खूप झटपट होतात, वेळ लागत नाही, फक्त एका प्रोसेसने आपण जर गेलो ना तर खूप झटपट पुरणपोळीचा देखील स्वयंपाक होतो। हा माझा स्वयंपाक जवळपास 1.5 तासात पूर्ण झाला होता,
तर उरलेला ही आपण गूळ याच्यामध्ये टाकून घेतोय. पुरणपोळीचा घाट म्हटलं की सर्वांनाच असं वाटतं की खूप जास्त वेळ लागतो किंवा काय, तर या प्रोसेसने तुम्ही गेलात तर अजिबात वेळ लागत नाही. तर आता आपण इथे घेतलंय, तर त्याच्यामध्येच आपण हे पुरण आहे आधी मी इथे डाळ जायला पाणी जे आहे हे सुकायला खूप वेळ लागतो, म्हणून मी जे मोठ्या आकाराचं जे काही पातेलं आपल्या घरात असेल मी त्याचा वापर करते, जेणेकरून आपलं पुरण हे लवकर सुकलं जातं. तुम्ही तर बघू शकता हे मी पातेल्यावरती ठेवून देते आता गॅसवरती. बघू शकता इथे ह्यानी जे आपलं पाणी आहे पुरणातलं ते लवकर सुकतं. तर तोपर्यंत आपण आता आमटीची तयारी करूया. तिथे मी एक अर्धी वाटी खोबरं, दीड इंच आलं, त्याचबरोबर भरपूर असा मी लसूण ह्याच्यामध्ये वापरतीये. आणि हा जो आपण गॅसवर भाजलेला कांदा होता तो, तर कांद्याचे जास्त काळं टरफल मी नाही काढत, मला असंच थोडंसं काळं असलेला मसाला खूप आवडतो. आता ह्याला व्यवस्थित आपण चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा किती मस्त वाफलला आहे ते अशा पद्धतीने. तर आता आपण ह्याला थोडे थोडेसे बारीक तुकडे करून मी संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकून आता आपण ह्याचं बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी आपल्या मिश्रणाची बारीक पेस्ट करून घेतली आहे. जास्तही आपल्याला प्युरी नाही करायची आहे दाताखाली येण्याजवळ. तर इथे मी तेल टाकलं आहे. येदवणीच्या आमटीसाठी भरपूर असं तेल लागतं, म्हणून मी तेल टाकून घेतलं आहे भरपूर असं. तेल आपलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल जितकं आपलं व्यवस्थित गरम होईल तितकं आपल्या तेल कच्च राहत नाही आणि भाजीला चवही तितकीच सुंदर आणि अप्रतिम येते त्यांनी. तर इथे आपलं तेल गरम होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर स्वयंपाक केला तर फटाफट होतो. आता इथे मी गरम झालेल्या तेलामध्ये जिरे टाकले. जिरे आपले छान तडतडले. माझ्या मते माझं व्हिडिओ शूटिंग करायचं बटन दाबायचं राहिलं होतं ऍक्च्युली इथे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते मी काय केलेलं. जिरे टाकलेले, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली, आपला घरचा गरम मसाला टाकला होता मी, त्याचबरोबर घरचा जो कांदा लसूण मसाला होता तो टाकलेला, आणि जे आपण पेस्ट केली होती ती टाकून घेतलेली मी ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर एवढं पाणी टाकून मी हे मिश्रण अशा पद्धतीची मी फोडणी दिली आहे. ते झालंय तोपर्यंत इथे आपलं पुरण तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी आटत चाललंय आता ह्याच्यातलं, आणि मोकळं मोकळं पुरण व्हायला लागलंय. थोडंसं पातळ बुडाचं जाड बुडाचं पातेलं नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे पुरण ह्याच्यामध्ये थोडंसं बुडायला लागतं. आता ह्याच्यामध्ये मी वेलची टाकतीये, तुम्ही जायफळही टाकू शकता. मस्त सुगंध आणि सुवास होतो पुरणाला, चवही खूप छान लागते त्यांनी. सतत ढवळत राहायचं असतं हे पुरण, जेणेकरून ह्याच्यातले पाणी जे आहे ते वाफेनुसार पटकन उडून जाऊन आपलं पुरण तयार होतं, तुम्ही ते बघू शकता. तर इथे मी एका अजून एका पातेल्यामध्ये आता आळणी आमटी बनवणार आहे मी. सपक आमटी ही तिला म्हणतात. तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी तेल टाकतीये, आणि तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय. इथे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम होत आहे. तर गरम झालेल्या तेलामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे आपले छान तडतडले की त्याच्यामध्ये मी हिंग आणि कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता टाकल्यानंतर मी आलं लसूण खोबऱ्याची जी पेस्ट आपण केली होती ती टाकून घेते मी. अशा पद्धतीने
मी जी आपण कटाची आमटी केलेली त्याच्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस वापरलेली, पण माझ्याकडून रेकॉर्डिंग करायचं राहिलं ते त्यावेळी, त्याच्यामुळं तर हीच प्रोसेस करायची आहे. फक्त आता ह्या स्टेजला त्याच्यामध्ये सगळे लाल तिखट मसाले ते टाकायचे, जेणेकरून कट चांगला येतो. तेलातच शक्यतो आपण मसाले टाकायचे. अशा पद्धतीने मसाला सुकला की मी लाल तिखट याच्यामध्ये टाकून घेतलेलं. सेम प्रोसिजर आहे, फक्त ही बिन तिखटाची आणि ती तिखटाची एवढाच फरक असतो. तर याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकून घेते, एक जवळपास 2 चमचे हळद मी टाकली आहे. आणि मीठ टाकते मी चवीनुसार. आणि आता हे येलवणी पाणी आहे, मी हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मी आता त्या जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, तेही पाणी याच्यामध्ये वापरलं आहे. आता हे जे घट्ट येळवणी, तुम्ही बघू शकता किती दाट आणि घट्ट पाणी होत आहे, तर हे टाकून घेते मी. अशा पद्धतीने आपली आळणी आमची सुद्धा तयार आहे. गॅस मी थोडासा फुल करून आता एक उकळी काढून घेते. अशा पद्धतीने आपली ही देखील आमटी तयार आहे. तर मी एका दुसऱ्या गॅसवर ठेवून देते. तुम्ही बघू शकता आपली जी तिखट आमटी होती किंवा कटाची आमटी होती तिला किती सुंदर असं कट आलाय. तर आपली कटाची आमटी तयार आहे. गॅस बंद करून घेते मी. तर ह्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तुम्ही बघू शकता किती झटपट आपल्या सर्व रेसिपीज आहेत ह्या तयार होतात. ते अगदी कमी वेळ लागतो, खूप जास्तही वेळ लागत नाही, खूप जास्त भांडीही भरत नाही त्याच्यामध्ये आणि झटपट होऊन जाते. आता इथे आपली आणि आमटीला सुद्धा कड आलाय, कट आलाय चांगलं, उकळी फुटली आहे. तर आता मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण फुरडे आणि पापड तळून घेणार आहोत. तर इथे तेलही आपलं गरम झालंय, तर लगेच मी कुरडयाही तळून घेते. या कुरडया मी घरी केलेल्या आहेत. जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी ह्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेन. तुम्ही बघू शकता तेलामध्ये अगदी व्यवस्थित फुलत आहेत. हे उडदाचे पापड आम्ही घरी बनवले होते अशा पद्धतीने. अजून एक आपण कुरडई तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान उमलतीये आपली कुरडई तेलामध्ये. आणि फटाफट तेल गरम असल्याने आपले जे पापड आणि कुरडई ती सुद्धा तळून होतीये. अशा पद्धतीने आपण सर्व कुरडई आणि पापड आता तळून घेतल्यात. तर आता पटकन आपण त्याच तेलामध्ये, गरम तेलामध्ये भजी काढून घेऊया. अशा पद्धतीने मी चमच्याने सोडून भजी काढून घेते. गॅस थोडासा मीडियम वरती घेऊन आपल्याला, तुम्ही बघू शकता आपल्याला भजी हे व्यवस्थित लाल रंग येऊन मध्येपर्यंत आपल्याला हे भजी हे तळून घ्यायचे आहेत. का तर कंपॅरेटिवली कांद्यापेक्षा ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्याच्यामुळे भजी हे मध्ये कच्चे राहायची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे मंद आचेवरती किंवा मध्यम हीटवरती आपल्याला हे जे भजी आहेत हे व्यवस्थित तळून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने भज्यांमध्ये तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी हे भजी होतात. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मंदाच्या वरती आपल्याला हे जे भजी आहे ती व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची. अगदी मस्त लाल असा रंग येतोय भज्यांना.
अगदी बघून तोंडाला पाणी सुटण्याइतपत हे आपले भजी मस्त झालेत। तिथे भजी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पुरण थोडंसं थंड झालं की आपण वाटायला घेणार आहोत। तर अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये आपण हे पुरण वाटून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने बारीक अगदी मऊ लुसलुशीत असं पुरण आपलं वाटून होतं। तर हे पुरण देखील अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। तर इथे पुरण वाटून झालं तुम्हाला झटपट पोळी कशी करायची हे दाखवत तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती स्ट्रेच होतं आहे। अगदी मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचं आपलं पुरण तयार आहे। अशा पद्धतीने असं उंडा बनवून घ्यायचं आहे। तुम्ही हे पुरण ह्याच्यामध्ये वाटण्यापेक्षा तुम्हाला अजून झटपट हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जर बारीक करून थोडंसं पाणी टाकून घेतलं तरीही चालतं। ते सुद्धा पुरणपोळ्या खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हाताने पारी किंवा वाटी करून घ्यायची आहे त्या पिठाची आणि एक पुरणाचा जो उंडा आहे तो आपण ह्याच्यामध्ये भरून घेतोय अशा पद्धतीने। आणि सर्व बाजूंनी आपल्याला हा उंडा आहे हा बंद करायचा आहे। अशा पद्धतीने हाताने पुरण मध्ये दाबत दाबत हे जे आहे हे भरून घ्यायचे। मध्ये मध्ये तुम्ही पिठाचा हात लावला तरी चालेल जेणेकरून हे जुळायला मदत होते पीठ। आणि हे उरलेलं पीठ आहे वरचं हे आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला उंडा तयार आहे बनून। तर आता कोरडं पीठ लावून आपण त्याला लाटून घेणार आहोत। इथे मी गव्हाचंच पीठ वापरलंय। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता पण मी गव्हाच्याच पीठचा वापर करते। आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। अजिबात आपल्याला दाब द्यायचा नाहीये नाहीतर पोळी फाटते आपली। अगदी हलक्या हाताने तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आणि अजिबात पुरण मऊ असल्यामुळे पीठ आपलं चांगलं मळल्यामुळे अजिबात जाचत नाही पुरणपोळी लाटताना। अगदी झटपट एक मिनिटामध्येच आपली जी पुरणपोळी आहे ती लाटून तयार होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आणि त्याच्या सर्व कडांना व्यवस्थित पुरण गेलंय। पुरण तुमचं जितकं मऊ असेल तितकं पुरण तुमचं पसरायला मदत होते। तर तुमचं पुरण थोडंसं घट्ट झालं असेल तर काही नाही पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही त्याला मऊ करू शकता। तर इथे मी गॅसवर तवा तापत ठेवलाय। तर आता आपण तवा तापला याच्यावरती तेल टाकून घेऊत आपण थोडंसं जेणेकरून आपली पोळी चिकटणार नाही। आणि आता आपण याच्यावरती पोळी टाकून घेऊयात अशा पद्धतीने। तर आता इथं आपली ही पोळी शेकतीये तोपर्यंत आपण लगेच दुसरा सुद्धा उंडा बनवायला तयार करून घेऊ। तर अजून इथे मी थोडंसं पीठ घेतलंय थोडंसं कोरड्या पिठात बुडवून घ्यायची। परत एकदा आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तुम्हाला जर वाटी हाताने तशी नाही बनवता आली तर सरळ आपण घडीच्या पोळीला जशी पोळी लाटतो तसं थोडीशी पोळी लाटून मग त्याच्यामध्ये उंडा भरला तरीही चालेल। बघू शकता इथे अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता आपल्या चपातीला व्यवस्थित बबल्स आलेत आणि आपण आता चपाती सॉरी आपली पोळी जी आहे ती उलटून घेतोय। तुम्ही बघू शकता पोळी आपली किती मस्त आणि अशी पुरीसारखी फुलली आहे। तर आता ही पोळी आहे ही आपण आता काढून घेऊत। आता हा दुसरा अजून एक करून दाखवते मी तुम्हाला। तर आपण हा दुसरा उंडा भरत होतो हा सुद्धा आपण कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा आहे आणि आता ह्याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। बघू शकता खूप सरसरसर अशा पोळ्या लाटल्या जातात। अजिबात जाचत नाही त्या पोळ्या लाटताना। खूप मस्त मऊ लुसलुशीत असे पुरण तोंडात घातल्यावर अगदी विरघळल्यासारखी इतपत मऊ लुसलुशीत ही पोळी होते। बघू शकता ही आपली पोळी लाटून झाली। आपण हिला सुद्धा